आर्यन खानच्या जामीन अर्जावर निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण असं निरीक्षण नोंदवलंय. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्याकडे कमर्शियल क्वांटिटीमध्ये अंमली पदार्थ सापडलं असं प्रथमदर्शनी दिसत नसल्याचं कोर्टानं नमूद केलंय. तसंच या तिघांचाही गुन्ह्यात सहभाग आहे हे सांगणं कठीण असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं. या मुद्द्यांच्या आधारावर आर्यन खानला जामीनही मिळाला होता. शनिवारी या जामीन आदेशाची प्रत जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना पुन्हा एकदा ईडीकडून समन्स पाठवलंय. 24 नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश या समन्समधून भावना गवळींना देण्यात आले. याआधी सुद्धा भावना गवळींनी वेळ मागून घेतली होती. आरोग्याचं कारण देत त्या चौकशीला गैरहजर राहिल्या होत्या. आता या समन्स नंतर तरी त्या चौकशीला हजर राहणार का हे बघावं लागणार आहे. एसटी संपाची ज्या संघटनेनं नोटीस दिली होती त्या संघटनेच्या अध्यक्षा आणि इतरांसोबत परिवहन मंत्री अनिल परबांसोबत बैठक झाली. या बैठकीत विलीनीकरणावरती चर्चा झाली आहे. मात्र या संदर्भात जी समिती नेमण्यात आली आहे त्या समितीच्या अहवालावर सरकार सकारात्मक पद्धतीनं विचार करेल असं अनिल परब यांनी स्पष्ट केलंय. राजकारण करण्यासाठी काही लोक एसटी कर्मचाऱ्यांना भडकवतायत. मात्र कुणाच्याही सांगण्यावरून एसटी कर्मचाऱ्यांनी आपलं नुकसान करून घेऊ नये असं आवाहन सुद्धा अनिल परब यांनी केलं. एसटी संपाबाबत आता राजकीय नेते सुद्धा प्रतिक्रिया देऊ लागलेत. आवाज उठवून सल्लेही देऊ लागलेत. वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी तुटेल एवढा संप ताणू नये असं म्हटलंय. तसंच महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे असं सुद्धा आंबेडकर म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांचं गेल्या 17 दिवसांपासून आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारमध्ये एसटीचं विलगीकरण करा या मागणीकरता हे आंदोलन सुरू आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी एसटी कर्मचारी प्रयत्न करतायत. शनिवारी सकाळी आझाद मैदान इथे जागरण गोंधळ घालत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटत नसल्यामुळे आता एसटी महामंडळानं कारवाईचा बडगा उगारलाय. एसटी महामंडळानं 238 रोजंदारी कामगारांची सेवा समाप्त केली आहे. तर महामंडळानं संपात सहभागी झालेल्या 297 कामगारांना निलंबित केलंय आणि त्यामुळे आता निलंबित एसटी कर्मचाऱ्यांची संख्या 2776 इतकी झाली आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी एसटी कर्मचारी मुंबईत आंदोलनस्थळी हजेरी लावण्यासाठी येत आहेत. मात्र पोलिसांनी मुंबईच्या वेशीवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करून एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केलाय. खारघर टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि यावेळी पोलिसांनी प्रत्येक गाडीची तपासणी केली. पहाटेपासूनच 60 ते 80 एसटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलंय. टॉवेलच्या सहाय्याने झाडाला गळफास लावून एसटी कर्मचाऱ्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना महाडमध्ये समोर आली. संदीप तावरे असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. संदीप हे साताऱ्याचे रहिवासी आहेत. महाड एसटी डेपोतील इमारतीच्या टेरेसवर जाऊन झाडाच्या फांदीला टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. मात्र तिथल्या वॉचमॅनने समय सूचकता दाखवल्यामुळे त्यांना खाली ओढलं आणि हा प्रयत्न टळला. टीका करणारे टीका करतात, काम करणारे काम करतात. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला होता. लोकशाहीत अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा मोठेपणा मोदींनी दाखवला असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. जे टीका करतात त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केलेलं नाही. टीकाकारांना जनता उत्तर देईल असं सुद्धा फडणवीस म्हणाले. कृषी कायद्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवरती टीका केली. शेतकऱ्यांच्या फायद्याचे कायदे असून देखील मला समजावून सांगता आलं नसल्याचं दुःख पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं. विरोधक जे होईल त्याच्या विरोधात बोलत असतात, परंतु फायद्याचं आणि तोट्याचं काय हे जनतेने ठरवायला हवं असंही पाटील म्हणाले. कृषी कायदे मोदी सरकारने मागे घेतले म्हणून काँग्रेस कार्यालयात किसान विजय दिन साजरा केला गेला. जय जवान जय किसान, किसान एकता जिंदाबाद अशा घोषणाही देण्यात आल्या आणि फटाकेही फोडण्यात आले
आणि अशा पद्धतीने हा विजय दिन साजरा करण्यात आला. डॉक्टर भालचंद्र मुणगेकर, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. विधान परिषद निवडणुकीत माजी मंत्री रामदास कदम यांचा पत्ता कट झाल्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी सुनील शिंदे यांच्या उमेदवारीचं स्वागत केलंय. खासदार विनायक राऊत आज पंढरपूरमध्ये दर्शनासाठी आले होते. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रामदास कदम यांना पक्षानं भरभरून दिलंय. आमदार मंत्री अशी पदं सुद्धा त्यांनी भूषवली आहेत. सुनील शिंदे हे सुद्धा कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांच्या उमेदवारीचं आम्ही स्वागत करतो असं विनायक राऊत म्हणाले. पहिली ते पाचवीच्या शाळा सुरू करण्यासाठी टास्क फोर्स अनुकूल नाही अशी माहिती टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी दिली आहे. लसीकरण झाल्याशिवाय शाळा सुरू करणं योग्य होणार नसल्याचं सुद्धा ते म्हणाले. शिक्षण विभाग जरी या निर्णयाला अनुकूल असला तरी टास्क फोर्स मात्र याला विरोध करत आहे. मुलं कोविडला बळी पडणार नाहीत याची काळजी घ्यावी असं डॉक्टर ओक यांनी सांगितलंय. ज्ञानदेव वानखेडेंच्या नावावरून सुरू झालेला वाद काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. नवाब मलिकांची मुलगी निलोफर मलिक यांनी समीर वानखेडेंच्या वडिलांच्या नावाबाबत खुलासा करणारा नवा पुरावा ट्विटरवरती शेअर केलाय. निलोफर मलिकांनी समीर वानखेडेंच्या लग्नाची पत्रिका शेअर केली आहे. पत्रिकेमध्ये समीर वानखेडेंच्या वडिलांचं नाव दाऊद वानखेडे असं लिहिलंय. त्यामुळे आरोप फेटाळणाऱ्यांच्या खोटेपणाचा आणखी एक पुरावा सगळ्यांसमोर आलाय अशी टीका त्यांनी केली. ज्यांनी समीर वानखेडे यांच्या जातीचा मुद्दा उपस्थित केला त्यांनी कायदा वाचला नाही असा अप्रत्यक्ष टोला प्रकाश आंबेडकर यांनी नवाब मलिकांना लगावला. समीर वानखेडे हे बरोबर असल्याचं मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं. त्यांच्यावर जात आणि धर्माच्या मुद्द्यावर संकट येईल असं वाटत नसल्याचं सुद्धा प्रकाश आंबेडकर म्हणाले. समीर वानखेडे यांची बाजू भक्कम आहे असं सुद्धा आंबेडकर म्हणाले. अमेरिकन नागरिकांना फसवणारे बोगस अमेझॉन कॉल सेंटर रबाळे पोलिसांनी उद्ध्वस्त केलंय. ऐरोलीतील सेक्टर 20 मधील शिवशंकर हाईट या इमारतीत अवैधरित्या कॉल सेंटर सुरू असून त्याद्वारे अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली जात आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली होती. आणि या बातमीच्या अनुषंगाने रबाळे पोलिसांनी सायबर एक्सपर्टसह 19 नोव्हेंबरला छापा टाकला. मुंबई शहर काँग्रेसचा कार्यालयाच्या बाहेर शनिवारी जोरदार जल्लोष सुरू होता. यावेळी जय जवान जय किसानच्या घोषणेसह ढोल आणि ताशा आणि यासोबतच गुलाल बुक्क्यांची सुद्धा उधळण करण्यात आली. मात्र पोलिसांनी काँग्रेसचा हा जल्लोष रोखला. परवानगी घेतली नसताना जल्लोष का केला असा सवाल पोलिसांनी उपस्थित केला. अखेर कार्यकर्त्यांनी केलेल्या विनंतीनंतर पोलिसांनी समज देऊन या वादावरती पडदा पाडला. मात्र तोपर्यंत काँग्रेसच्या जल्लोषावर विरजण पडलं होतं. राज्यामध्ये रविवारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं शिक्षण पात्रता परीक्षेचं आयोजन केलंय. राज्यभरातील लाखो विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. मात्र एसटीच्या संपामुळे अनेक परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी गैरसोय होते. एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेनं याबाबत गांभीर्यानं विचार करून उद्या होणाऱ्या परीक्षेबाबत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी आता परीक्षार्थी करतायत. बीडमधलं एक पत्र सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात हे सहाय्यक पोलीस निरीक्षकानं यामध्ये तक्रार केली आहे. ही तक्रार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत न्यायाधीशांकडे पाठवल्याची तक्रार दिसून येते. या व्हायरल पत्रामध्ये वडवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मिरकर यांची सही असून पोलीस स्टेशनचा शिक्का सुद्धा आहे. नेमकं हे पत्र कुणी लिहिलं या संदर्भातला तपास सुरू आहे. दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल असं देखील आर राजास्वामी यांनी सांगितलंय. दौंड शहरातून जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गाचं काम करत असताना चेंबरचं झाकण उघडं ठेवल्यानं 7 वर्षांचा मुलगा या चेंबरमध्ये पडला. सुदैवानं नागरिकांनी मुलाला चेंबरमध्ये पडताना पाहिलं आणि त्यामुळे या पडलेल्या मुलाला तातडीनं बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे कुठलीही दुर्घटना घडली नाही.
मागील 2 वर्षांपासून या मार्गाचं काम रखडलंय. या ठिकाणी किरकोळ अपघात देखील झाले आहेत, मात्र संबंधित ठेकेदार आणि अधिकारी याकडे दुर्लक्ष करतायत. कल्याण पश्चिमेच्या उंबर्डे गावात एका व्यक्तीची तीक्ष्ण हत्यारानं हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. अभिमान भंडारी असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते रिक्षा चालक होते. पहाटेच्या सुमारास अज्ञातांनी तीक्ष्ण हत्यारानं अभिमान यांच्यावर वार केले आणि यामध्ये ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान हत्येचं कारण अजून समोर आलेलं नाही आहे, मात्र या प्रकरणी खडकपाला पोलीस अज्ञातांच्या शोधात आहेत. आणि यानंतर बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती, लगेचच परत येतोय. बघत रहा News 18 लोकमत. नुकत्याच पुण्यामध्ये झालेल्या राष्ट्रीय वुशू मार्शल आर्ट स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 4 सुवर्ण पदकांसह एकूण 13 पदकांची कमाई केली. या स्पर्धेत स्वराज कोकाटे याने 3 सुवर्णपदकं तर सलोनी जाधवनं 1 सुवर्णपदक पटकावलंय. भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन इरिगियासीनं टाटा स्टील जलदगती बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. 9व्या आणि अखेरच्या डावात अर्जुनने लेव्हॉन अरोनियनला बरोबरीत रोखत जेतेपदावरती शिक्कामोर्तब केलं. ही जलदगती स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. गोव्यामध्ये 52व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते फिल्म फेस्टिवलचं उद्घाटन करण्यात आलं. पहिल्यांदाच OTT प्लॅटफॉर्मचा सुद्धा फेस्टिवलमध्ये सहभाग करून घेण्यात आलाय. या फेस्टिवलमध्ये 2 मराठी चित्रपटांची सुद्धा निवड करण्यात आली आहे. मी वसंतराव आणि गोदावरी या चित्रपटांची फेस्टिवलसाठी निवड झाली आहे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. पाहत रहा News 18 लोकमत.